नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार. मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल अकॅडमिक इन्साइट्स मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की उद्या दिनांक 25 ऑक्टोबर वार सोमवार 2021 रोजी आपली सर्टिफिकेट कोर्स इन रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयाची परीक्षा आहे. आपण ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत, म्हणजेच आपण गुगल फॉर्मचा वापर करून ही परीक्षा घेणार आहोत. या परीक्षेत परीक्षे संदर्भात तुम्हाला काही सूचना देण्यासाठी खर तर मी हा व्हिडिओ आज बनवत आहे, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास काही सूचना देणार आहे. या सूचनांचा आपण अचूकपणे बिनचूकपणे काटेकोरपणे पालन करावं अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुमच्या परीक्षा देत असताना काही कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये अकॅडमिक इन्साइट्स मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज भावी काळामध्ये वेळोवेळी मिळत राहतील. त्यानंतर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचं या व्हिडिओ बद्दलचं मत या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा, जेणेकरून मला याचा माझ्या व्हिडिओ बनवण्यासाठी अवश्य फायदा होईल. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण उद्याच्या सर्टिफिकेट कोर्स इन रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयाची फायनल परीक्षा घेणार आहोत, आणि या परीक्षेसाठी आपण उद्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून ही परीक्षा घेणार आहोत. ही जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा साधारणपणे 12 ते 1.5 या वेळेत होणार आहे. या परीक्षेसाठी आपण एमसीक्यू पॅटर्न अवलंबलेला आहे. एमसीक्यू म्हणजे एका प्रश्नासाठी साधारणपणे 4 पर्याय आपण देतो, आणि त्या 4 पर्यायामधून तुम्हाला 1 पर्यायाची निवड करायची असते, जो तुमचा अचूक पर्याय असतो. अशा पद्धतीने ही परीक्षा घेणार आहोत. या परीक्षेमध्ये या 1.5 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला 50 MCQ प्रश्न सोडवायचे आहेत, आणि त्या 50 प्रश्नांना 1 मार्क असा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवत असताना कोणती काळजी घ्यायची, किंवा पेपर कसा जमा करायचा, किंवा ज्यावेळेस तुम्ही लिंक ओपन कराल त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला हवी, या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण ऑनलाईन परीक्षा देतोय, गुगल फॉर्म मधून परीक्षा देतोय. परीक्षा देत असताना तुम्हाला बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. बऱ्याच वेळा पेपर सबमिट होत नाही, बऱ्याच वेळा आपण PRN चुकतो. तर या संदर्भात मी काही सूचना देणार आहे. तर माझी सर्वांना मनपूर्वक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि या व्हिडिओत जे सांगितलेल्या सूचना आहे त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक कराल त्यावेळेस तुमचं एक विंडो ओपन होईल, तो फॉर्म ओपन होईल, आणि त्या फॉर्म मध्ये काही कंटेंट असतील. प्रश्नांची सुरुवात होण्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी तिथे आवश्यक लिहायच्या आहेत, आणि त्या गोष्टीशिवाय तुमची परीक्षा कम्प्लीट होणार नाही. तर कोणत्या त्या गोष्टी, सुरुवातीला तुम्हाला ईमेल ID लिहायचंय. जो ईमेल ID तुम्हाला लिहायचंय तो अत्यंत महत्वाचा आहे. तुमचा चालू असलेला ईमेल ID तुम्हाला लिहायचा, जो ऍक्टिव्ह आहे, आणि तुमचा स्वतःचाच ईमेल ID लिहायचा आहे. पालकांचा वगैरे ईमेल ID लिहू नका. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जी आवश्यक आहे, आणि बरेच मुलं याच्यामध्ये निष्काळजीपणा करतात आणि या गोष्टीला चुकतात, ती कोणती गोष्ट आहे? PRN. तुमचा जो PRN आहे, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, तो इथं अचूकपणे लिहिणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा PRN नंबर तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तुमच्या मार्कशीट वरती हा PRN नंबर आहे. मागच्या वेळेस तुम्हाला महाविद्यालयीन हा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला तुमचा PRN नंबर ज्ञात नसेल, माहिती नसेल, तर तुम्ही हा नंबर आजच्या आज माहिती करून घ्या, आणि उद्या परीक्षेमध्ये PRN नंबर न चुकता लिहा. PRN नंबरच आम्ही वापरतो तुमचे मार्क्स पाठवण्यासाठी, किंवा तुमचा रिझल्ट पाठवण्यासाठी. तुमच्या PRN नंबरचा वापर करून आम्ही तुमचा रिझल्ट पाठवत असतो. त्यामुळे PRN जर चुकला तर तुमचा रिझल्ट चुकू शकतो, तुमचं सेल येऊ शकतं, तुमचं ऍबसेंट येऊ शकतं. या सर्व गोष्टीची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि PRN नंबर न चुकता लिहा. PRN नंबर नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, म्हणजे रोल नंबर. तुमचा जो तुमच्या वर्गाचा किंवा तुमच्या ज्या क्लासचा रोल नंबर तुम्हाला मिळालेला आहे, तो रोल नंबर न चुकता आवर्जून लिहा. गीत काहीतरी लिहू नका, ABC 1 2 3 4 अशा गोष्टी लिहू नका. निष्काळजीपणा करू नका. या बेसिक गोष्टीमुळे तुमचा रिझल्ट राखीव ठेवला जाऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे मोबाईल नंबर. तुम्हाला तुमचा फॉर्म भरत असताना, गुगल फॉर्मची बेसिक माहिती भरत असताना मोबाईल नंबर लागणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर द्या. पालकांचा वगैरे, भावाचा वगैरे, बहिणीचा नंबर देऊ नका. विशेषतः ही सूचना मुलींसाठी आहे, कारण जर काही भावी काळात अडचण आली तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. मग तुमचे पालक बाहेर असतात, बहीण भाऊ बाहेर असतात, तर तुमचा स्वतःचा नंबर द्या जो तुम्ही वापरत आहात. विशेषतः आम्ही असं अपेक्षा ठेवतो की तुम्ही तुमचा व्हॉट्सअपचा नंबर इथे लिहाल. त्यानंतर सर्वात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना नाव लिहायला सांगतो.
आणि नाव लिहित असताना विद्यार्थी बऱ्याच मोठ्या चुका करून बसतात. तर मी ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नाव विचारलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. फॉर्मॅट आहे सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. सुरुवातीला तुमचं आडनाव लिहा, त्यानंतर तुमचं नाव लिहा, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव लिहा. याच फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव लिहा. इनिशियल वगैरे लिहू नका किंवा चुकीच्या पद्धतीने नाव लिहू नका. जे विचारले ते लिहा. अगोदर काय विचारले? सरनेम, आडनाव विचारले, आडनावच लिहा. त्यानंतर फर्स्ट नेम, तुमचं नाव, तुमचं नावच लिहा. त्यानंतर वडिलांचं नाव, वडिलांचं नावच लिहा. जसं की माझं नाव आहे पवार जनार्दन कुंडलिक, तर मी लिहिणार अगोदर पवार, त्यानंतर लिहिणार माझं जनार्दन, त्यानंतर वडिलांचं लिहिणार कुंडलिक. अशा पद्धतीने तुम्हाला नाव लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि बऱ्याच वेळा इथं मुलं चुकं करतात, पाहिजे तसं लिहितात आणि रिझल्टला पुन्हा आम्हाला अडचणी येतात. हे सर्व जर टाळत असेल, पुढे जाऊन होणारा जो तुम्हाला होणारा तुमच्या पालकांना होणारा किंवा आम्हाला होणारा मनस्ताप टाळायचा असेल, तर या पद्धतीने सर्व गोष्टी करा. आणि सर्वात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचा तुम्हाला क्लास लिहायचा आहे, तुमचा वर्ग लिहायचा आहे. तर वर्ग कसं लिहायचा आहे ते तुम्हाला मी उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. जर तुम्ही समजा एम ए पार्ट वन पार्ट टू ला जे काही तुमचं असेल तिथे तुम्हाला एम ए पार्ट वन पार्ट टू, जे एम कॉम ला असेल तरी एम कॉम लिहा, पार्ट वन पार्ट टू. पण आर्ट्स मध्ये स्पेशलायझेशन आहे, कॉमर्स मध्ये काही एम कॉम लिहिलं तरी चालेल. मात्र आर्ट्स मध्ये लिहित असताना तुम्हाला एम ए पार्ट वन पॉलिटिक्स, एम ए पार्ट टू हिस्ट्री, एम ए पार्ट वन ज्योग्राफी, एम ए पार्ट वन इकॉनॉमिक्स, अशा पद्धतीने तुम्हाला ते स्पेसिफाय करूनच लिहावं लागेल. मित्रांनो, मी ही जी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली या माहितीचं तंतोतंत पालन करा, जेणेकरून तुम्हालाही भावी काळामध्ये रिझल्टच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही, कुठलाही मनस्ताप होणार नाही, किंवा मलाही त्याची अडचण येणार नाही, किंवा मला किंवा त्याचा त्रास होणार नाही. आणि जर आपण या सर्व गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं तर आपलं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. ऑलरेडी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून हा कोर्स चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केलेला आहे आणि मी माझ्या लेवलनी चांगल्या गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की तुम्ही या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन कराल आणि तुमचा हा येणारी परीक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह कराल. जाता जाता सर्वात महत्वाची गोष्ट, परीक्षा देत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर न चुकता मला फोन करा. विशेषतः परीक्षा देत असताना तुमचं मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलला रेंज आहे, नेटवर्क आहे, अशा ठिकाणी उद्याच्याला 12 ते 1:30 या वेळेत बसा. आणि तरीही नेटवर्कचा काही इश्यू आला, बॅटरीचा काही इश्यू आला, बॅटरी, मोबाईलची बॅटरी फुल चार्ज करून ठेवा आणि शक्यतो परीक्षेच्या अगोदर ते वापरू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तरीही तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कॉन्टॅक्ट करा, मला टेक्स्ट करा, मला फोन करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये अडचणी येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या सूचनांचं काटेकोर पालन करा. तुम्हाला परीक्षेसाठी, उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट, खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण चांगली परीक्षा देणार आहात आणि खूप सारे मार्क्स घेऊन हा सर्टिफिकेट कोर्स उत्तमरित्या तुम्ही कम्प्लीट करणार आहात याची मला खात्री आहे. मुलांना, विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींना, माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय.